बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात बाहेरून आलेल्यांना पायघड्या तर निष्ठावंतांना गाजर असे चित्र भाजपमध्ये निर्माण झाले. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनसुबा आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजपमध्ये बाहेरून आलेल्या चेहऱ्यांचीच मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगली आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. असे असले तरीही विखे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश नक्की मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना देखील मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याचबरोबर मूळचे राष्ट्रवादीचे असलेले मात्र सध्या भाजपचे आमदार झालेले पुणे जिल्ह्यातील लक्ष्मण जगताप यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. बीडमधील ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना पायघड्या अंथरल्या जातात, मात्र निष्ठावंतांना गाजर दिले जाते असे चित्र पाहायला मिळते. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.